नगर पुणे महामार्गावर सुपे नजीक म्हसनेफाटा येथे असलेल्या टोलनाक्यावर फास्टॅग गेली 2 महिन्यांपासून सुरू असल्याने या टोलनाक्यावरील टोल वसुली नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होती. मंगळवारपासून ज्या वाहनांना फास्टॅग नाही त्या वाहनधारकांकडून दुप्पट टोल वसूल करावा अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र संबंधित टोलनाके चालकांना तशा प्रकारचा कोणताही आदेश प्राप्त न झाल्याने नेहमीप्रमाणेच टोल वसुली मंगळवारी सुरू होती. तालुक्यात सुपे व टाकळी ढोकेश्वर येथे 2 टोलनाके आहेत. दोन्ही टोलनाके राज्य महामार्गावर आहेत. मंगळवारपासून ज्या वाहनधारकांनी फास्टॅग केले नाही त्या वाहनधारकाकडून दुप्पट टोल वसूल करावा अशी माहिती सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रातील बातम्यांमधून जनतेपर्यंत गेल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात तसा कोणताही आदेश सरकारी पातळीवर किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित टोल नाक्यांना मिळालेला नाही. तर ज्या वाहनधारकांनी फास्टॅग काढलेले नाही त्याच्याकडून दुप्पट टोल घ्यावा असा नियम फक्त राष्ट्रीय महामार्गासाठी आहे असंही टोल नाक्यावरील काही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र याबाबत कोणाकडेच खात्रीशीर माहिती मिळाली नाही कारण तसा कोणताही सरकारी आदेश अमाप तरी टोल नाक्यावर प्राप्त झालेला नसून आम्ही आमच्या 8ही मार्गावर वाहनधारकांसाठी फास्टॅग सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारनेर. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.